हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल अर्चनाज सिक्रेट रेसिपीमध्ये. आज आपण एक पंजाबी डिश पाहणार आहोत, तीसुद्धा रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. आणि ती रेसिपी आहे छोले मसाला. हा छोले मसाला भटुरीसोबत खाल्ला जातो, पण चपाती आणि राईससोबतसुद्धा हा खूप अप्रतिम लागतो. तर चला सुरुवात करूयात छोले मसाला बनवायला. छोले मसाला बनवण्यासाठी मी रात्रभर छोले पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. तुम्ही 4 ते 5 तास भिजत ठेवले तरी चालेल. पाण्यामध्ये पूर्णपणे सोक झालेले आहेत हे छोले. याला आता आपण शिजवून घेऊयात. कुकरमध्ये घेऊयात हे छोले. याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालूयात आणि कुकरचं झाकण बंद करून याला 5 ते 7 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेऊयात. सहा शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि हा कुकर थंड व्हायची वाट बघूयात. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात. एक मोठा उभा चिरलेला कांदा आहे, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. 5-7 लसणाच्या पाकळ्या घेऊयात आणि थोडंसं आलं घेऊयात. आणि आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. मिक्सरमध्ये याची पेस्ट केली आहे आपण. एका वाटीमध्ये काढून घेऊयात हे. तर इथे कांदा आणि आलं लसणाची पेस्ट तयार आहेत. आता आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊयात. एक मोठा टोमॅटो उभा चिरून घेतला आहे आणि यालासुद्धा आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. टोमॅटोची प्युरी तयार आहे मिक्सरमध्ये वाटून. वाटीमध्ये काढून घेऊयात. मसाला सगळा तयार आहे. आता आपण छोले बनवायला घेऊयात. गॅसवरती एक पॅन ठेवूयात आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालूयात. जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्र आणि थोडासा हिंग घालूयात आणि याला हलकंसं परतून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये कांदा आणि आलं लसणाची पेस्ट घालूयात. आणि आता ही कांद्याची पेस्ट आपल्याला मीडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायची आहे. कांद्याचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत आपल्याला याला परतायचा आहे. पाच ते सात मिनिटांनी ही कांद्याची पेस्ट व्यवस्थित भाजलेली आहे. याचा कच्चा वाससुद्धा गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूयात. 1 चमचा धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट आणि 1 मोठा चमचा छोले मसाला घालूयात आपण. आणि आता हे मसालेसुद्धा 1-2 ते 3 मिनिटं स्लो फ्लेमवरती परतून घेऊयात. मसाले परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी ॲड करूयात. मिक्स करून घेऊयात एकत्र. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून हा मसाला 1-3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊयात. 4 मिनिटांनी आपण चेक करूयात. मसाला व्यवस्थित भाजलेला आहे.
परत एकदा याला मिक्स करून घेऊयात आपण. आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि हा मसाला आणखी एक 2 मिनिटं मीडियम हीटवरती परतून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये आपण शिजवलेले छोले घालूयात, मिक्स करून घेऊयात. चवीप्रमाणे मीठ घालूयात त्याच्यामध्ये आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून याला एक उकळी यायची वाट बघूयात. 5 ते 7 मिनिटांनी आपण चेक करूयात. मस्त उकळी आलेली आहे इथे. आणखी एकदा याला मिक्स करून घेऊयात. आणि आता गॅस बंद करूयात आणि आपला छोले मसाला तयार आहे, याला आपण सर्व करूयात. कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनल अर्चनाज सिक्रेट रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरही क्लिक करा. याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील. आता एन्जॉय करा छोलेची रेसिपी. पुन्हा आपण भेटूयात छानशा आणि नवीन रेसिपीसोबत.